राज्यपालांनी पूर्ण लक्ष बंधू देतात. मला आठवत केलं आहे की इतक्या उचित पद्धतीचे जातो भावना गवळी ज्या पतसंस्थेचा अध्यक्ष आहेत
त्या बोगस एंट्र्या मॅग्नेटेड एंट्र्या टाकल्या म्हणून 25 कोटी रुपये कॅश त्यांनी काढली आणि त्याची FIR मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचा आदेश आला म्हणून रिसोर्ट पोलिसांनी त्याची FIR सामान्य नागरिकांच्या विरोधात दाखल केली आणि त्या लोकांना ठाकरे यांच्या पोलिसांनी अटक केली. काही यासाठी मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न होतं की आशीर्वाद होता आपल्याला? ठाकरे यांची पोलीस तुपारी घेते, मनसुख हिरणची हत्या करतात आणि हत्या करणारे कोण? त्यात ठाकरे साहेबांचा शिवसेनेचा उमेदवार, ठाकरे साहेबांचा शिवसेनेचा प्रवक्ता आणि 25 कोटी चोरी केल्यानंतर सामान्य माणसांना जेलमध्ये टाकणारे त्यांचे खासदार भावना गवळी. मी माझा व्यथा पण राज्यपालांकडे मांडला की सामान्य नागरिकांवर आधी सुरुवात झाली. सोशल मीडियामध्ये कोणी कुठेतरी एक पोट टाकायचा तर त्याच्या घरी जाऊन मुंडन करायचे. नंतर सुरुवात झाली नेव्ही कमिशनरच्या घरी जाऊन त्याला मारहाण करायचे. म्हणून भावना गवळीची ताबडतोब अटक करावी अशी मागणी मी करत आहे. भागावर जो प्राणघातक हल्ला झाला तो भावना गवळी आणि सईद खानने केला होता हेही सिद्ध झालं आहे. आनंद अडथूळ अटकेत परंतु हॉस्पिटलमध्ये आहेत. भावना गवळीची जे सगळं बाहेर आलंय अटक झाली पाहिजे. 25 कोटी रुपये चोरी करून दुसऱ्यांच्यावर चोरीचं आय टाकणं, खोट्या तक्रारी करणं आणि तिसरं किमान आता तरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुखला लपवण्याचं काम बंद करावं. सराहित गुन्हेगार सिद्ध झालेले आहे. हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने 12 वेळा याचिका रद्द केली आहे तर अनिल देशमुखला सरळ सरळ ईडीला सुपूर्त करावं. आपल्या माहितीसाठी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने अनिल परत्ता अनधिकृत रिसॉर्ट संबंधातली आमची याचिका मान्य एक्सेप्ट केली आहे. अनिल परत्ता नावाने आता नोटीस निघाली आहे, त्यांना याचं उत्तर द्यावं लागतं. आता मी हसन मुश्रीफ साहेबांच्या संबंधात त्यांनी जे 1500 कोटी रुपयाचं ग्राम विकास खात्याचं जे टेंडर, या टेंडरची कॉपी मी आपल्याला दिलेली आहे. 10 मार्च ऑर्डरची 10 मार्च 2021 ला राज्य सरकारने आदेश काढला की महाराष्ट्राचा 28,000 हे जो ऑर्डर आहे त्या आपल्या पानावर त्याची डिटेल दिली आहे टेबलात. दहा वर्षासाठी हसन मुश्रीफनी स्वतःचा जावयाचा कंपनीला टेंडर दिलं. ऑर्डर निघालेत. आता प्रत्येक ग्रामपंचायतनी महिन्याला 5,000 रुपये द्यायचे, वर्षाला 50,000. आणि ही जी जगत सुतो मॅनेजमेंट कंपनी, ती कंपनी नाव 2020 पर्यंत होत यश हॉस्टेल प्रायव्हेट लिमिटेड. 7 महिन्या 10 महिन्यापूर्वी म्हणजे 2021 मध्ये हसन मुश्रीफ परिवाराने ही कंपनी काही हजारात विकत घेतली. टर्नओव्हर कंपनीचं झिरो होतं, काय उद्योग नाही, काय व्यवसाय नाही, बंद खोका कंपनी. आणि त्याला 10 वर्षासाठी GST टॅक्स रिटर्न भरण्याचा कॉन्ट्रॅक्ट,
ज्यादा एक सीए नहीं, एक अकाउंटेंट नहीं, एक क्लार्क नहीं, ज्यादा का दमड़ी का उद्योग धंधा नहीं, शेयर कैपिटल 1,00,000 रुपये, तो संशोधन ठरवलं की ग्राम पंचायत का निधी आहे ते डायरेक्ट हे इथे बसून आदेश देतात की तुमच्या खात्यातून 50,000 द्यायचे दर वर्षाला 15 कोटी 15,000 करोडचा कॉन्ट्रॅक्ट। या निर्णयाला 2 बाजू आहे, एक की जे काम महिन्याला वर्षाला 2-5 हजार मध्ये होत त्याचं 50,000 रुपये द्यायचे, जे ग्राम पंचायत खाली त्यांचा ग्राम सेवक किंवा कुणाला बोलवून करून घ्यायचे। एका बाजूला आम्ही विकेंद्रीकरण करतोय, म्हणजे आता केंद्र सरकारने हे करायचं का, बसल्या बसल्या सगळ्या राज्य सरकारचा कॉन्ट्रॅक्ट त्यांनी द्यायचा, जे तुम्ही ग्राम पंचायतला लागू पडणार करणार की एकच कमी, मग ती देशाला पण एकच कमी, अशा पद्धतीने लोकशाही चालणार का? आज ग्राम पंचायतचे अधिकार घेतले, उद्या महापालिका नगरपालिका सगळ्यांचे तुम्ही घेणार, तर पहिली गोष्ट हा इल्लीगल आहे, रेट इल्लीगल आहे, कंपनीचा प्रोसेस भ्रष्ट आहे आणि स्वतःच्याच कंपनीला देणं, माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्या एका मंत्रालयाने हेच केलेलं आहे। त्या मंत्री महोदय यांनी आता जागा व्हावा तर महोदय म्हणतो त्यात महोदय जरा मी ज्यावेळी म्हणतो मंत्री महोदय तर त्या महोदयचा अर्थ महोदय आणि महोदया असं दोन्ही होते, तर त्यांनी थोडं विचार करून ताबडतोब अशाच पद्धतीचा घोटाळा रद्द करा, अन्यथा तोही घोटाळा मी बाहेर काढणार आहे। हसन मुश्रीफ वेगवेगळ्या नोटिसीत मला पाठवतात, आज त्यांची पहिली नोटीस मिळाली आहे आणि मी मुश्रीफ साहेबांना सांगतो आता 10,000 नोटिसीत आणि 1,00,000 करोडचा पण तुम्ही माझा अपूर्ण नुकसानीचा तुमचा दावा करा, तुमचे सगळे घोटाळे बाहेर काढणार आणि कारवाई पण होणार। हे मुद्दा मी तुम्हाला एक शेवटचं कागद होता त्यात एक ज्योत ज्योत तुमचे मॅनेजमेंट 10 नोव्हेंबर 2020 ला रजिस्टर झालेलं नाव कंपनी बाकी मुद्दा म्हणून ते टेक्निकल डॉक्युमेंट दिले आहे की हसन मुश्रीफ हे वाचल्यानंतर सांगणार त्याला कळणार की आता राजीनामा देणं योग्य आहे। ओके माझा साहेब एक आणखी मला तिथे हा विषय मी तिथे नाही दिला पण एक प्रश्न आला होता अनिल देशमुख प्रकरणात आज डेप्युटी सेक्रेटरी मंत्रालयाचा त्याने बोलवण्यात आलं आहे, अजून फोन टेपिंग ट्रान्सफर घोटाळ्याची चौकशी सुरू होत आहे, सीबीआयला आता कोर्टाने सांगितलं ती चौकशी सुरू झाली तर मुख्य सचिव पासून सचिवांकडून चौकशी होणार। रश्मी शुक्ला फोन टेपिंग पोलीस ट्रान्सफर या प्रकरणात चीफ सेक्रेटरी पण इन्वॉल्व्ह आहेत, सेक्रेटरी पण इन्वॉल्व्ह आहेत, जबाबदारी तर मला म्हणायचं की तो अर्थ नाही पण आहे ते साक्षी आहे म्हणून यांचाही चौकशी होऊ शकत। बोला भावना गोवळी यांची तुम्ही तक्रार दिल्लीला करणार आहात नेमकी कोणाकडे करणार? गृहमंत्र्यांकडे उद्या ईडी सोबतकडे माझी भेट आहे आणि बँकिंग सेक्रेटरी ईडी आणि बँकिंग सेक्रेटरी तक्रार तर मागेच केली ना। भावना गवळींनी तुमच्यावरती हल्ला केला असा जो आरोप आहे तर त्या संदर्भात तुम्ही दिल्लीला काही तक्रार करणार आहात? त्या संदर्भात मी रिसोर्ट पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे
त्याचा पाठ पुरावा आता पुढे पहिला महाराष्ट्रात करावा लागणार, त्या संदर्भात दिल्लीला करता येईल. हसन मुश्रीफ म्हणजे तुम्ही या ग्रामपंचायत घोटाळ्या संदर्भात वित्त विभागाला तक्रार करणार आहात, तो तिसरा घोटाळा आहे. तिन्ही घोटाळ्याचे मी पेपर दिले, तिन्ही घोटाळ्याची चौकशी केली पाहिजे. ग्राम विभाग जो आहे, ग्राम विकास हा ग्राम विकास मंत्रालयाचे तिथे संबंधित असते. जे शेल कंपनीज आहेत, बोगस कंपन्या आहेत, बंद झालेल्या कंपन्या, त्या ईडी आणि इन्कम टॅक्स विभाग आता सगळ्यांकडे पाठपुरावा. सोमय साहेब, याच्यावर तिसऱ्या ज्या घोटाळ्यावर मुश्रीफांनी जो खुलासा केला, जरी ते आम्ही टेंडर निश्चित केलं असलं तरी सुद्धा त्यात एक रुपयाचाही व्यवहार झाला नाही किंवा कुठल्याही ग्रामपंचायतीने एक रुपयाचं काम दिलं नाही, तर मग घोटाळा 1,500 कोटीचा कसा, असं जे त्यांचं म्हणणं आहे त्यावर काय? तंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्रात जनतेने गद्दारी करतात आणि आता लबाडी करतात. ही कंपनी कुणाची आहे? कंपनी कुणाची आहे ते त्यांनी सांगावं ना. मी जे डॉक्युमेंट देतोय तुमच्या समोर, एक मिनिट हो, मग दावा त्यांनी सांगावं. मी माझा दावाचा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला, संपला विषय. त्याला फक्त घरी नाही, त्या प्रोसेस जेल मध्ये जावं लागणार. हा एक भाग. दुसरं, तोरी मी पकडली. आता मी तोरी पकडली तर चोरीचा माल वापस दे दिया म्हणजे सजानी योगी ऐसा नाही होत आहे. निर्णय तर किती तारखेला झाला मी दाखवतो ना तुम्हाला. 10 मार्च ला आता. अरे बाबा, अजून तो फायनल कल्याण यायचा आहे. तुम्ही जथा पद्धतीने केला आणि यात दोन भाग आहे. एक, ग्रामपंचायतच्या निधी असं वापरू शकतो का आपण, आदेश देऊ शकतो का? तुम्ही नाही, कारण मी सांगितलं. तसं दुसरे दोन मंत्रालयाने सुरू केलंय आणि मी बोलताना बोललो महोदय म्हणजे महोदय आणि महोदया. दोन मंत्रालयाने सुरू केलंय आता प्रकरण. म्हणजे हे तर लोकतंत्राची वाटत लावणारा सगळा ग्रामपंचायत जो केंद्र सरकार टाकतो तो इथे ठाकरे अलिबाग, ठाकरे साहेबांचा अलिबाबा चारी चोर वाटून घेणार. त्यांचं जे म्हणणं होतं ना, तुम्ही जे कोल्हापूरला तक्रार दाखल केल्यानंतर तुम्ही 1,500 कोटीचा घोटाळा, तर आम्ही एक रेट फायनल केलेले, त्यापेक्षा कुणी कमी देत असेल तर त्यांच्याकडनं करा असं म्हटलेलं. त्याच्यावर दुसरी सांगते ही काय पद्धत आहे का? तुम्ही तर रेट ठरवलेले आहे. त्यांनी ते सर्क्युलर म्हणून मी तुम्हाला सर्क्युलर दिलं. ते बोलतायत काय? ते बोलतायत म्हणून मी म्हणाल लबाडी करताय. त्यांनी रेट ठरवलेले आहेत भाऊ. बघ, ते भाग म्हणजे मी प्रेमाने तावत आहे. आणि लिखित ऑर्डर 10 मार्चचा आहे, GR 10 मार्चचा आहे. हे बोलतायत त्याला काही अर्थच नसतो ना. GR ला अधिकार असतो. त्यात रेट ठरवले आहेत आणि त्यात कुठे फ्लॅक्सिबल तुम्हाला करायचं का असं नाही आहे. त्यात लिहिलंय यांना द्यावं लागणार हे लिहिलंय. आणि हे कशाला म्हणजे दोन पद्धती. एक तर त्यांनी जे केलं एक मिनिट तर ही लबारी. दुसरी ती कंपनी बोगस बेनामी, त्यात पण शेअर कंपन्यातून पैसे आले. मी पूर्ण तुम्हाला सातबारच दिला, कुठला पैसा कुठून आला. सोमय साहेब, परिवहन मंत्री अनिल परब यांची परवा दिवशी ईडीची चौकशी झाली 8 तास, तर त्याचं पुढे काय झालं? उलट तुमच्यावर नुकसान भरपाईचा 100 कोटीचा दावा त्यांनी टाकला, याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? आता 10,000 उद्धव ठाकरे आणि पवारांचा जोडीदारांनी करावं, दमडीची त्याची मी फीक घालत नाही. या सगळ्या घोटाळ्या बाजांवर कारवाई होणार. भाजपाचे लोक बोलतात. मी पहिलं एकच प्रश्नाचं उत्तर देतो, म्हणजे त्यांनी विचार केला. अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्रींनी कोविड दरम्यान काय केलं? त्यांनी इलेक्ट्रिक तर कनेक्शन 7 मार्च 2020 ला 3 फेज पॉवर तर विस्तृत करण्यात आणि कंपनीचं उद्घाटन 18 मार्च 2021 ला केलं. म्हणजे 12 महिने ज्यावेळी महाराष्ट्र 100% कोविड मध्ये होता त्यावेळी माझा पालकमंत्री विस्तृत बांधत. तोही गैर कायदेशीर. फक्त एक नाही म्हणजे 28 जे केंद्र सरकारचे 3 रिपोर्ट आहेत त्यात 28 आहेत. काय छोटे मोठे बॉम्बे आहेत, काय छोटे मोठे हॉटेल आहेत. 20,000 स्क्वेअर फीटचे 4 रिसॉर्ट आहेत.
आणि ते दुसरं असं म्हणतात या समुद्र किनारा माझा विस्फोट आणि मी परतचा दिसतो की दिसतो ना राणे साहेबांचा बंगला का दिसतो काय मी उत्तर एकच देतो अनिल परब साहेब तुमचा बंगला पाडण्याचा आदेश कोणी दिला गैर कायदेशीर आदेश तक्रार नाही म्हणत घोटाळा शोध आदेश कोणी दिला उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्री दिलाय आता तुमचे मंत्री तुम्हाला खड्ड्यात टाकतात त्यांनी एकोणीस बंगला अनधिकृत बांधले ना तर तुम्हाला खड्ड्यात घालताय तर तुम्ही त्यांना द्या ना मला माझ्या तिथं बांधतात आणि जर ते तुमचा रिपोर्ट पाडू शकतात त्यांनी राणा राणाचा रिपोर्ट पाडावा ना दोघी तोट की अरे किरीट सोम येतात कोण त्याला थांबलंय कारण की पर्यावरण हा राज्य सरकारचा अधिकार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचा अधिकार म्हणजे खोट बोलणं बंद करा मला स्पष्ट म्हणायचं माझा एकच जाईल किरीट सोमाने घोटाळा भ्रष्टाचार केलाय ना उद्धव ठाकरेला चॅलेंज करतो हे सगळी नोटकी बंद करा कधी पोलिसांना पाठवायचं कधी कुठला आमदारांना सांगायचं 22 वर्षापूर्वीची तक्रार आता लिहून दे हे सगळी नोटकी बंद करा हिंमत असेल किरीट तोमया मेधा तोमया नील तोमया एक जमणी सकाळ भ्रष्टाचार केला असेल तर दाखवा म्हणून नोटकी नारायण राणेंनी खोटं केलंय ना तर करा ना कारवाई बंगलो खोटा आहे फक्त दररोज हे करून सोशल मीडियामध्ये पेड मीडियाद्वारा पेड मीडियामध्ये पेड सोशल मीडिया प्रोफेशनल एकट है थोड़ी हाँ किरीट जी हिंदी में बताइए आपने राज्यपाल से मुलाकात की है क्या शिकायत की है और कल आप दिल्ली भी जाने वाले हैं महाराष्ट्र के ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ ने 1500 करोड़ का जो ग्राम विकास मंत्रालय का घोटाला किया प्रत्येक ग्राम पंचायत को हर महीने 5000 रुपया उनके दामाद की जो तुते मैनेजमेंट प्राइवेट लिमिटेड को साल के 50000 रुपया फी इसके संबंध में केंद्र की स्पष्ट सूचना है कि हम विकेंद्रीकरण कर रहे हैं तो भी ग्राम पंचायत की नीति का आदेश अपने मंत्री अपने परिवार की कंपनी को देना इसकी जांच होनी चाहिए हसन मुश्रीफ की दूसरी दो कंपनियां जितने भी 100 करोड़ के मनी लॉन्ड्रिंग हुए हमने राज्यपाल जी से मांग की है कि इसकी जांच उचित संस्था के द्वारा हो राज्यपाल जी भगत सिंह कोश्यारी जी ने मुझे आश्वस्त किया है कि इसकी जरूर जांच होगी मैं कल दिल्ली जा रहा हूं भावना गौड़ी जी को गिरफ्तार करना चाहिए ऐसी मेरी मांग है भावना गौड़ी ने खुद अपनी संस्था से 7 करोड़ रुपया नगद चुराया और पुलिस स्टेशन में जाकर गलत कंप्लेंट की यह अभी कोर्ट के डिस्कशन में भी आ चुका है कुल मिलाकर 25 करोड़ रुपया उस संस्था से गायब किया गया है यह सब भावना गौड़ी ने कैश चुराई है अब उनके चार साथ उनका जो साथी है वो गिरफ्तार हुआ है और तीसरा विषय जो है कि मुझे कोल्हापुर जाते समय मुंबई में गणेश विसर्जन में जाने के लिए ट्रेन पकड़ने के लिए गृह मंत्री दिलीप वळसे पाटील के निर्देश से मुंबई पुलिस के सहायक आयुक्त विश्वास नागरे पाटिल ने मुंबई की पुलिस का माफिया के प्रकार से उपयोग किया गैर कानूनी पद्धति से मुझे रोका गया इसके संदर्भ में मानव अधिकार आयोग को मैं शिकायत करूंगा हिंदी सर नवाब मलिक ने आप आज मुलाकात करने जा रहे थे उसके बाद प्रतिक्रिया दी कि राजभवन जो है उसको बीजेपी ने राजनीति का अड्डा बना दिया है रोज सुबह उठ के बीजेपी के नेता ही केवल राज्यपाल को मिल रहे हैं एक मंत्री का इस तरह से राज्यपाल पर बयान देना और राजनीतिक टिप्पणी करना आप कैसे देखो नवाब मलिक हो या संजय राउत हो ये तो ऑफ वर्कर है ये ठाकरे और पवार की रणनीति है वो दोनों नेताओं ने कि भाई हमको इश्यू डाइवर्ट करना है क्योंकि हम लोग लूटमार कर रहे हैं हम चोरी कर रहे हैं हम लबाड़ी कर रहे हैं और वो क्रेडिट तो मैं सब डॉक्यूमेंट जनता के सामने रख रहा है तो इश्यू डाइवर्ट करने के लिए ये पवार ठाकरे साहब की स्टंटबाजी है भैया
किरीट चौमैया क्या करता है, राज्यपाल क्या करता है वो छोड़ो ना, आपके मंत्री ने 1500 करोड़ का गैर कानूनी पद्धति से कॉन्ट्रैक्ट अपने दामाद की कंपनी को दिया ना, उसका जवाब दो। आपके मंत्री ने 2 sugar factories में 100 करोड़ की कैपिटल पैसा जो लाया 98% बेनामी शेल कंपनी से लाया है, उसका जवाब दो। आपका गृह मंत्री ये कोर्ट ने रिजेक्ट करने के बाद में भी ईडी के सामने उपस्थित नहीं हो रहा है तो उनको पकड़ कर हाजिर करो। आपका एक मंत्री पूर्व मंत्री जब उसको गिरफ्तार किया गया तो बच्चू अस्पताल में भाग गया। आपकी सांसद इस प्रकार से 7 करोड़ खुद चोरी करके दूसरों के नाम से शिकायत करते हैं, इसके लिए घोटाले से डर रहे हैं, इसीलिए सब नौकरी है। ठीक है।